सौंदर्याची व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन, येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव. आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या. भ्रष्टाचाराचे कुरण समजल्या जाणाऱ्या बहुचर्चित आदिवासी विकास विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तब्बल 28 लाख रुपयांच्या लाचेचे प्रकरण ताजे असतानाच कळवण प्रकल्पातील सहाय्यक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. रोजंदारी महिला कर्मचाऱ्यास चतुर्थश्रेणी कर्मचारी पदावर नियुक्त करण्याच्या मोबदल्यात 10,000 लाच स्वीकारताना या अधिकाऱ्याला चक्क टॉयलेटमध्येच रंगेहात पकडण्यात आले. प्रताप वडजे असं लाच घेणाऱ्या सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याचं नाव आहे. आदिवासी विभागाच्या कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या एका शासकीय आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षापासून रोजंदारीनं सफाई काम करणाऱ्या महिलेने या प्रकरणी तक्रार दिल्यानं एसीबी पथकानं ही कारवाई केली आहे. वर्षानुवर्षे रोजंदारी काम करणाऱ्या महिलेनं खात्याअंतर्गत स्वयंपाकी या चतुर्थश्रेणी पदावर नियुक्ती मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रताप वडजे यांची तिने भेट घेतली असता 30,000 रुपयांची लाच मागण्यात आलेली होती. मात्र महिलेनं याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधल्यानं संशयित अधिकारी एसीबी पथकाच्या गळाला लागला. सोमवारी 29 ऑगस्ट रोजी तडजोडी अंती 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. कळवण प्रकल्पाच्या प्रारंभापासूनच या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी दर्जा असलेल्या अधिकाऱ्याची नेमणूक होते. अल्पावधीसाठी आलेल्या या अधिकाऱ्याकडे कुणी तक्रार करण्यास धजावत नाही, कारण ते सहज आणि सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होत नाही. त्याचाच परिणाम भ्रष्टाचारास आमंत्रण मिळत असून यामुळे स्थानिक पातळीवर आदिवासींसह कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी देखील येत आहेत. विकी कवळी, नाशिक न्यूज, कळवण.